नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे टेक एज्युकेशन मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आधार कार्डची रिप्रिंट, ओरिजिनल कॉपी आपल्याला आपल्या पोस्टवरती कशी मागवता येईल. तर मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल किंवा जीर्ण झालेलं असेल, फाटलं असेल, तर मित्रांनो फक्त तुम्हाला आधार कार्ड नंबर जर माहीत असेल आणि तुमचा आधारला मोबाईल नंबर लिंक जरी केलेला नसेल, तरी पण आपण ही प्रिंट आपल्या पोस्टावरती मागवू शकतो, ती पण ओरिजिनल. तर मित्रांनो, यासाठी फक्त 50 रुपये खर्च येतो. जर मित्रांनो तुम्ही आधार काढण्यासाठी CSC केंद्रावर जर गेलात, तर तुम्हाला इथे 100 रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्या मोबाईलवरून आपण ही जर प्रिंट मागवली तर आपल्याला एकदम कमी खर्चात ही प्रिंट बसते आणि घरच्या घरी आपल्याला संपूर्ण करता येते. तर मित्रांनो, चला पाहूयात कशा पद्धतीमध्ये आपल्याला ही प्रिंट मागवायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला गुगल ब्राउझर ओपन करावं लागेल. त्यानंतर गुगल ब्राउझरमध्ये तुम्हाला आधार टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. मित्रांनो, आधार सर्च झाल्यानंतर इथे पहा, आधारची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला इथे दिसेल, UIDAI.gov.in. तर मित्रांनो, खाली नाव पण दिलेलं आहे, माझा आधार किंवा माय आधार इथे तुम्हाला दाखवू शकतात. तर मित्रांनो, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हा टॅब ओपन झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला स्क्रोल डाऊन करून इथे पहा, आधार पुन्हा मुद्रित करा याच्यावरती इथे पहा. तुम्हाला इंग्लिशमध्ये जरी दिले तरी पायलट बेसिस हे नाव तुम्हाला दिसेल, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही साईट ओपन झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर किंवा आपल्या आधारचा व्हर्च्युअल ID जर आपल्याला माहिती असेल तर तो इथे टाईप करायचा आहे. तर मित्रांनो, सिंपली तुम्हाला आधार नंबर माहीत असेल तर इथे टाईप करा. त्यानंतर हा कॅप्चर कोड इथे दिलेला आहे, तो आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे विचारते माय मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर्ड, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर याच्यासोबत आधारसोबत जर रजिस्टर नसेल तरी पण इथे चालते. तुम्हाला सिंपली याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला एक मोबाईल नंबर रजिस्टर्ड करण्यासाठी, म्हणजे मोबाईल नंबर आपल्याला OTP साठी लागतो, तर कुठलाही मोबाईल नंबर आपण इथे टाकू शकतो. तर मित्रांनो, मोबाईल नंबर इथे टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवरती एक OTP येईल, तो इथे एंटर OTPच्या खालच्या बाजूला इथे तुम्हाला एक बॉक्स येईल, तिथे आपल्याला OTP फिल करायचा आहे. तर मित्रांनो, चला मी तुम्हाला दाखवतो त्यानंतरची प्रोसेस काय असेल. तर माझ्या मोबाईलवरती आलेला OTP मी इथे फिल केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे टर्म्स अँड कंडिशन्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे, यांच्या कंडिशन्स आपल्याला ॲक्सेप्ट करायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, सिंपली इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पुढील टॅब ओपन होईल. हा टॅब ओपन झाल्यानंतर मित्रांनो, इथे पहा आपल्याला मेक पेमेंटची ऑप्शन येईल. तर मित्रांनो, याच्यावरती आपल्याला क्लिक करून आपलं 50 रुपयाचं जे पेमेंट आहे ते आपल्याला करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक पावती येत असते यांच्यातर्फे, SRN नंबर आणि संपूर्ण माहिती जी आपल्याला स्टेटस चेक करण्यासाठी लागत असते. सिंपली इथे मेक पेमेंट ओपन झाल्यानंतर तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यावरूनसुद्धा पेमेंट करू शकता, UPI वरूनसुद्धा करू शकता, नेट बँकिंगवरूनसुद्धा. तर मित्रांनो, UPI मधून पेमेंट तुम्ही जर करत असाल तर तिथे तुम्हाला फोनपे, पेटीएम, त्यानंतर गुगल पे आणि भीम UPI वरून पेमेंट करायची ऑप्शन तिथे येईल. तर मित्रांनो, याच्यावरती क्लिक करून तुम्हाला दाखवतो गुगल पे, फोनपे, भीम आणि पेटीएमवरून तुम्हाला यांची पेमेंट करायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी पेटीएमवरून पेमेंट करायच्या वेळेस जी काही आपल्याला माहिती भरायची असते ती मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, पेटीएमवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा पेटीएम क्रमांक टाकायचा आहे, म्हणजे आपला जो मोबाईल नंबर असतो तो तिथे टाकायचा आहे. आणि
सबमिट करायचं आहे, त्यानंतर ₹50 तुम्हाला त्यांच्या खात्यावरती पाठवायचे आहेत। तर मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून आपल्या आधार कार्डाची प्रिंट 8 ते 15 दिवसाच्या दरम्यान तुम्ही घरी मागवू शकता, ती पण ओरिजिनल मागवू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर जरूर करा।